नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजाला आत्ममंथन करण्याची गरज आहे अशा प्रकारचं मत व्यक्त केलेलं आहे. आपण कोणालाही सत्तेवर बसू शकतो, कोणालाही सत्तेवरून उतरू शकतो या गैरसमजातून मुस्लिम समाजाने बाहेर पडावं, यामुळे त्यांच्याच मुलांचं नुकसान होत आहे असं मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेलं आहे. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळ्या समाज गटांच्या तुष्टीकरणाच्या मागे लागलेला असताना नरेंद्र मोदी यांनी इतके खडे बोल सुनवावेत याच्याबद्दल अनेक राजकीय पंडितांनीसुद्धा आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणाबद्दल, मुस्लिम समाजाच्या परिस्थितीबद्दल अत्यंत स्पष्ट सडेतोड आणि रोखठोक मतं व्यक्त केली. आपली भूमिका मांडताना नरेंद्र मोदी यांनी सुरुवातच अशी केली की याच्यापूर्वी मी असं कधी बोललेलो नव्हतो, पहिल्यांदाच मी अशा प्रकारचं विधान करतो आहे. नरेंद्र मोदी असं म्हणाले की मुस्लिम समाजातल्या सुशिक्षितांनी आत्ममंथन करण्याची गरज आहे, विचार करण्याची गरज आहे. त्यांनी हा विचार करण्याची गरज आहे की मुस्लिम समाज आज जर विकासामध्ये मागे पडलेला आहे तर याचं कारण काय, काँग्रेसच्या राजवटीमध्ये सरकारी योजनांचा लाभ मुस्लिम समाजाला का मिळू शकला नाही. 2014 लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान झाले. या निवडणुकीच्या अनेक वैशिष्ट्यांबद्दल आजही चर्चा होताना दिसते. यातील काही वैशिष्ट्य खरोखरच खूप मोठी आणि वेगळी आहेत. या निवडणुकीने देशाची 30 वर्षाची राजकीय अस्थिरता संपवली नाही तर या निवडणुकीने मुस्लिम वोट बँकचं महत्त्वसुद्धा संपवलं. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या रणनीतीकारांनी अशा प्रकारचे निर्णय घेतले की ज्याच्यामुळे जाणकारांनी आश्चर्याने तोंडात बोटं घातली. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये भाजपने अनेकदा एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलं नाही आणि आज आपण अशी परिस्थिती बघतो की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथे महाविकास आघाडीचं अस्तित्व आहे, ज्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा शिवसेना हे 3 पक्ष आहेत आणि हे तिन्ही पक्ष मुस्लिमांच्या मताकडे डोळे लावून बसलेले आहेत, परंतु या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनेसुद्धा एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलेलं नाही आहे. आणि याच मुद्द्यावरून काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी आवाज उठवला होता आणि त्यांना शांत करण्यामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाची दमछाक झाली होती. या देशामध्ये वर्षोनुवर्ष अशा प्रकारचा प्रघात होता की मुस्लिमांची मतं निवडणुकांमध्ये तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षाला पडत असत, अर्थातच मुस्लिमांचं तुष्टीकरण करणाऱ्या पक्षाला पडत असत. नरेंद्र मोदी यांच्या रणनीतीकारांनी अशा प्रकारची स्ट्रॅटेजी बनवली. त्यांनी मतदानाचा टक्का वाढवण्यावर भर दिला, हिंदूंचं मतदान वाढवलं आणि त्या भरघोस मतदानामुळेच 2014 नरेंद्र मोदी पहिल्यांदा देशाच्या सत्तेवर आले. नरेंद्र मोदी जेव्हा म्हणतात की आम्ही एखाद्या पक्षाला सत्तेवर बसू शकतो किंवा सत्तेवरून उतरवू शकतो, ही जी भावना मुस्लिम समाजाच्या मनात आहे ती भावना त्यांच्या मुलांचं नुकसान करते. आता ही भावना नुकसान कशी करते त्याची गोम समजून घेण्याची गरज आहे. आज काँग्रेससारखे पक्ष वर्षानुवर्ष मुस्लिमांचं तुष्टीकरण करतायत. यंदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची भूमिका काय? काँग्रेस असं म्हणाले की आम्ही 370 कलम पुन्हा एकदा पुनर्स्थापित करू, आम्ही CAA कायदा रद्द करू, आम्ही समान नागरी कायदा होऊ देणार नाही. अशा प्रकारच्या घटनांनी मुस्लिम समाजाचं कोणतं भलं होणार आहे याचा विचार मुस्लिमातल्या सुशिक्षित तरुणांनी केला पाहिजे, सुशिक्षित समाजाने केला पाहिजे, हा नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा अर्थ आहे. काँग्रेसने आजवर मुस्लिम समाजाबाबत ज्या ज्या भूमिका घेतल्या त्या भूमिका मुस्लिम समाजामध्ये असलेली कट्टरतेची भावना वाढवणाऱ्या होत्या, त्या भावनेला खतपाणी घालणाऱ्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये अशा भूमिकांनी मुस्लिम समाजाचं काय हित झालेलं आहे याचा मुस्लिम समाजाने साकल्याने विचार करावा असा अर्थ कदाचित नरेंद्र मोदी यांच्या या विधानाच्या मागे होता. नरेंद्र मोदी म्हणाले की जगभरातला मुस्लिम समुदाय बदलतो आहे. सौदी अरेबियामधल्या मुसलमानांसुद्धा योगाचं प्रचंड आकर्षण आहे. तिथले अनेक लोक योगा शिकायला इथे येतात. जेव्हा मी आखाती देशांमध्ये जातो तेव्हा या देशातले लोक अनेकदा जेवणाच्या टेबलवर किंवा नंतर जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा माझ्याशी योगाबद्दल चर्चा करतात. परदेशात हे होताना दिसत आहे, परंतु भारतीय मुस्लिम मात्र योगाला विरोध करताना दिसत आहेत आणि ही बाब नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय मुस्लिम जोपर्यंत आपली मानसिकता बदलत नाहीत, जोपर्यंत जगात होणाऱ्या बदलांचा स्वीकार करत नाहीत, तोपर्यंत त्यांची परिस्थिती बदलणार नाही आहे. याच भावना नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याच्या मागे होत्या. आता प्रश्न हा आहे की मुस्लिम समाज या भावनांची दखल घेणार आहे का, मुस्लिम समाज नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या परखड मतांचं स्वागत करणार आहे का. कारण आत्मचिंतन केल्याशिवाय मुस्लिम समाजाची कोणत्याही प्रकारे प्रगती होणार नाही आहे, हाच आशय नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेच्या मागे आहे. एखादा राजकीय नेता जेव्हा राष्ट्रीय पातळीवर किंवा जागतिक पातळीवर
प्रचंड मोठी उंची गाठतो, त्याची लोकप्रियता प्रचंड वाढते, अशा परिस्थितीमध्ये त्या नेत्याला अनुनय करण्याची गरज पडत नाही। अशावेळी त्या नेत्याने समाजाच्या परिस्थितीची चिकित्सा करून योग्य ते निर्णय परखडपणे घेण्याची गरज असते। समाजाला वेळ पडल्यास कडवट घोट देण्याची गरज असते आणि नरेंद्र मोदी नेमकं तेच काम करताना दिसत आहेत। निवडणुकीच्या धामधुमीमध्ये नरेंद्र मोदी यांनी घेतलेली ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। ही भूमिका समाजहिताची आहे। जेव्हा देशाचा सर्वोच्च नेता एका समाजगटाला आत्मचिंतन करण्याचा सल्ला देतो तेव्हा तो सल्ला अत्यंत महत्त्वाचा असतो। हा सल्ला जर मुस्लिमांनी सकारात्मक पद्धतीने घेतला तर मुस्लिम समाजाचं त्यामध्ये निश्चितपणे हित आहे। अर्थात हा मुस्लिम समाजाचा प्रश्न आहे आणि मोदींचा सल्ला कशाप्रकारे घ्यावा हे त्यांनाच ठरवायचं आहे। निवडणुकीच्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजाला एक अत्यंत कडवट गोळी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही मात्र मुस्लिम समाजाला कितपत उपयोगी ठरते आणि भाजपच्या कितपत पथ्यावर पडते हे या निवडणुकीच्या आघाडीवरून स्पष्ट होणारच आहे। न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल। नमस्कार आणि धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।